पारंपरिक आणि विषमुक्त शेतीमध्ये वारणा परिसर अग्रेसर राहील अशी ग्वाही आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी दिली वारणानगर इथं तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना आणि कृषी सेवा संस्थांच्या वतीनं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते या शेतकरी मेळाव्यात बोलताना आमदार डॉ विनय कोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिल्याचं सांगितलं सेंद्रिय उत्पादन निर्यातीसाठी कृषी सेवा संस्था जोडण्याचं काम केंद्रीय सहकार खात्यामार्फत सुरू असून पारंपरिक शेतीबरोबर विषमुक्त शेतीमध्ये वारणा परिसर अग्रेसर राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ सुरेश माने पाटील यांनी हवामानातील बदलामुळं शेती क्षेत्रावर परिणाम होत असल्याचं सांगितलं यावेळी आमदार डॉक्टर विनय कोरे आणि लक्ष्मण नागुला यांच्या हस्ते सभासदांना शेती उपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं मेळाव्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ सुरेश माने पाटील लक्ष्मण नागुला सुनील मानकर दर्शन घोडावत कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव वारणा बँकेचे संचालक उत्तम पाटील कार्यकारी संचालक शहाजी भगत राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर प्रताप पाटील संचालक शहाजी पाटील शेती अधिकारी प्रमोद पाटील कृषी संस्था अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्यासह संचालक पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते